आणि पुढची बातमी आहे जळगावमधून बातमी आहे केळीचं आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यामधून केळी आणि सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सोन्याच्या दरासह केळीचे दरही विक्रमी पातळीवरती जाऊन पोहोचलेले आहेत मागच्या वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकावरती आलेल्या सी एम व्ही या रोगामुळे आणि वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्याचा परिणाम उत्पादनावरती झाला होता जळगाव बाजारपेठेमध्ये सत्तर रुपये डझन देऊन सुद्धा दर्जेदार केळी मिळत नसल्याचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना फटका बसलेला होता आणि त्यामुळे केळीचं उत्पादन घटलेलं होतं सध्या काय दृश्य आहे जळगावमध्ये नक्की जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये केळी उत्पादनामध्ये जळगाव हे अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र गेल्या काही दिवसांचा किंवा काही महिन्यांचा जर विचार केला तर केळी उत्पादकांवरती सातत्याने संकटांची मालिका असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मागच्या जून जुलै ऑगस्ट या काळामध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसला गारपीट झाली आणि त्याचबरोबर सी एम व्हीचा प्रादुर्भाव जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावरती झाला जवळजवळ जवड़ ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रापैकी पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्र यामध्ये बाधित झालं आणि त्याचा थेट परिणाम आज केळी उत्पादनावर झाल्याचं पाहायला मिळतं आहे केळीसाठी अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात आज केळी उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे सर्वसामान्यांना आज बाजारात जर केळी घ्यायला गेलं तर सत्तर रुपये डझन इतका विक्रमी भाव दिला तरीसुद्धा केळी उपलब्ध नाही अशी परिस्थिती पहिल्यांदा बघायला मिळतं आहे या पाठीमागे अजूनही काही कारणं सांगितले जातात त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे लांबलेली थंडी केळी हे उष्णकटिबंधातलं पीक आहे आणि यंदा अजूनही थंडीचा जोर कायम असल्यामुळे जी काही केळी निसवणीसाठी लवकर यायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत आली नाही आणि त्याचबरोबर जे सी एम व्ही व्हायरसमुळे ज्या प्रमाणात लागवड झालेली होती ती बाधित झाली आणि पुन्हा शेतकऱ्यांनी नव्याने लागवड केलेली आहे मात्र ती यायला अजून आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज केळी बाजारामध्ये उपलब्ध नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद चंद्रशेखर या संपूर्ण माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट